कुरुंदवाड शहरातील ऐतिहासिक वास्तूंची उपेक्षा नगरपालिकेचे दुर्लक्ष कुरुंदवाड शहर हे संस्थानकालीन ऐतिहासिक शहर असून येथे असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक वारसा वास्तूंकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने युनेस्कोने जाहीर केलेला ऐतिहासिक वारसा वास्तू सप्ताह दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर चालू असताना सुद्धा ऐतिहासिक वारसा वास्तूंची उपेक्षा होत आहे त्यामुळे जिल्हा वारसा वास्तू समिती याकडे लक्ष देणार का असा सवाल विचारला जातोय कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर असून श्रीमंत पटवर्धन सरकार हे या संस्थानाचे अधिपती होते त्यांच्या काळी कुरुंदवाड संस्थानात कला क्रीडा संगीत अशा विविध क्षेत्रातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी श्रीमंत पटवर्धन सरकार यांनी विविध वास्तू बांधल्या पंचगंगा संगमावर असलेला भव्य घाट भालचंद्र टॉकीज टेनिस क्लब संस्थानकालीन बुरुज व विहीर गणपती मंदिर गणपती रेसलिंग थिएटर म्हणजेच कुस्ती मैदान एस पी हायस्कूलची जुनी इमारत तसेच पाच बंगला अशा वास्तू आजही शहरात दिमाखात उभ्या आहेत त्यापैकी कृष्णा घाट वास्तूचे नूतनीकरण नगरपालिकेने केले परंतु त्याचे नूतनीकरण करण्यात ऐतिहासिक वास्तूतज्ञांचा सल्ला घेतला गेला नाही त्यामुळे नूतनीकरण या ऐतिहासिक वास्तूला साजेसे झालेले नाही नगरपालिकेचे या वास्तूंकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे तिथे कोणतीही सुरक्षितता नाही त्यामुळे मद्यपान पार्ट्या करणारे लोक दिसत असतात भालचंद्र टॉकीजची वास्तू पाडून तिथे शॉपिंग सेंटर बांधायचा घाट काही वर्षापूर्वी लोकप्रतिनिधींनी घातला होता परंतु काही जागरूक नागरिकांनी उच्च न्यायालय मुंबई येथे धाव घेऊन त्यावर रोख लावली होती त्यामध्ये जिल्ह्यातील वारसा वास्तू समितीची कार्यकक्षा वाढवून जिल्हा व्यापक समितीची कार्यकक्षा केली गेली भालचंद्र टॉकेटची वास्तू पाडण्यास उच्च न्यायालयाने मनाई करून ही वास्तू ऐतिहासिक वारसा वास्तू म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले त्यामुळे ही वास्तू पाडता तर आली नाही परंतु या वास्तूत चालू असणारे चित्रपटगृह सध्या चालू नसल्याने नगरपालिकेने जाणून बुजून या वास्तूच्या देखभालीकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे या वास्तूची निगा राखली जात नाही वास्तूची सध्या दुरावस्था पाहता जा जागोजागी गवत उगवलेले दिसते काही ठिकाणी डागडुजी करणे गरजेचे असताना मात्र कानाडोळा करताना गौडबंगाल आहे गणपती रेसलिंग थिएटर हे ऐतिहासिक कुस्ती मैदान आहे व त्याची पुनर्बांधणी करून पुन्हा एकदा या कुस्ती मैदानात पूर्वीप्रमाणे शड्डूचा आवाज घुमेल अशा प्रकारे जुने वैभव प्राप्त करून देणे गरजेचे आहे नगरपालिकेने याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे युनेस्कोच्या हेरिटेज सप्ताहात अशी कुरुंदवाड या संस्थानकालीन ऐतिहासिक नगरीत वारसा वास्तूची परवड होत आहे हे दुर्दैव आहे जिल्हा वारसा वास्तू समिती पुढाकार घेऊन काही करणार की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय सध्या काही सजग नागरिक मात्र या वारसा वास्तूच्या जपणुकीसाठी पुन्हा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत असल्याचे समजते के डब्ल्यू डी न्यूज कुरंदवाड